नमस्कार. नवीन दिवसाची नवी सुरुवात. रोज नवा बेत. रोज नवा बेत मध्ये मी आज ग्रीन थालीपीठ, हिरवं थालीपीठ करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, हिरव्या मिरचीचा खरडा, ह्याच्यात जिरं, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, कडीलिंब, जिरे, हळद, कोथिंबीर, कांदा, पुदिना, मीठ, शेपूची भाजी, तीळ, ओवा, हिंग, गाजर, एवढे आयटम मिळून मी ह्याच्यात मिक्स डाळ पिठं घालणार आणि थालीपीठ करणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. एक वाटी डाळीचं पीठ, थोडंसा घट्ट मैद्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घालायचं, थोडं गरी गरी होतंय. दोन वाटी डाळीचं गव्हाचं पीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ. हे सगळं पहिल्यांदा सुकत मिक्स करून घ्यायचं. हिरव्या मिरचीचा खरडा सगळीकडे लागतो. सुक मिक्स झाल्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी. अजून ह्याच्यात पालक किंवा ओला कांदा, पातीचा कांदा, ती भाजी असली तर घालायची. माझ्याकडे नाही आहे, मी घातलेली. जास्त पाणी घातलं तर पातळ होतंय. हे थालीपीठ पांढरं कापड घालून बडवून केलं तरी चालतंय, किंवा केळीच्या पानावर केलं तरी चालतंय, किंवा तव्याला तेल लावून डायरेक्ट तव्यावर ठेवलं तरी चालतंय. एक 10 मिनिटं गेली, सुरुवातीला तेल घालायचं, नंतर मग एकदम तसेच करता येत. पहिलं करता येत आपल्याला किती पाणी तेवढं पातळ करतात. हिरव्या मिरचीचा खडा घातला तर टेस्ट एकदम छान येते. घरात जर हिरव्या मिरची नसेल तेव्हा खाल्ला तर चालत नसेल, त्यांनी लाल तिखट वापरत चालत. घरच्या घरी कमी साहित्यात परत दुसरा जर असंच काढत असेल तर गॅस बंद करून 5 मिनिटं तवा शांत होऊ द्यायचा. तवा शांत झाला की मग थापायचं. ही वरची साईड, आतली साईड झाल्या. आता मी वरची साईड खाली केल्या, ती साईड एकदा भाजली की काढायला इझी. हा व्हायला लागलं. झाली आता ही पण माझी साईड. आता हा तवा
गार झालाय. गार झाल्यानंतर मी हे थापायला हाताला पाणी लावत राहिलं की पिठाचा चुकून सुद्धा लागत नाही. पिठाचा गोळा पहिल्यांदा पाण्यात घालायचा, नंतर पाणी लावत लावत थापायचं. थापून झाल्यानंतर सेंटरला एक छोटस होल करून त्याच्या त्या होलमध्ये पाणी भरायचं. मस्त पैकी क्रिस्पी तयार होते. गरम झालेलं असतंय म्हणजे शिस्तीत काढायचं. सगळ्या साईडनं सुटायला पाहिजे. नाहीतर मग तव्याला चिकटला की कट होतो, तर पाणी घातलं की करेक्ट होतं, सगळीकडे पसरत. म्हणून सेंटरला पाणी घालायचं. सगळ्या भाज्या असल्या की कलरफुल दिसतोय. बरोबर दही. जेवणाचा मेनू दही, थालीपीठ, आंब्याचं लोणचं, रामबंधू. सॅलड म्हणून मोड आलेली मटकी. दुसरं पण माझं थालीपीठ तयार झालं. आजची माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. थालीपीठ दही मेन, सॅलडला मटकी, काकडी, लोणचं. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.